सुभाष रोड परिसरातील ड्रेनेज पाइपलाइनचे काम सुरू असताना पिण्याच्या पाण्याचे पाइपलाइन तुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असताना देखील महानगरपालिकेने कोणती उपाययोजना न करता लाखो लिटर पाणी वाया जाऊ दिले। संबंधित ठेकेदाराला या संदर्भात नागरिकांनी विचारले असता ठेकेदाराने उत्तर दिले की आमच्याकडे 3 इंची पाईप उपलब्ध नसल्यामुळे तसेच महानगरपालिकेकडून सुद्धा त्यांनी माणसे पाठवले नसल्यामुळे आमचा नाइलाज आहे, तसेच आमच्याकडे त्या मापाचा पाईप नसल्यामुळे त्याची दुरुस्ती करू शकत नाही असे बेजबाबदार उत्तर संबंधित ठेकेदाराने दिले। तसेच काम सुरू असताना विद्युत पोलच्या भूमिगत वायर तुटल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे सुभाष रोड पवारवाडी परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले। याबाबत गौतम सोनवणे यांनी अधिक माहिती दिली। ते पाणी तसंच वाया जाऊ दिलं त्यामुळे सुभाष रोड पवारवाडी गुलजारवाडी त्या परिसरातील भागातील अनेक भागात गेल्या 2 दिवसापासून पाणी उपलब्ध नाही पिण्याचं, त्यामुळे महिलांना अक्षरशः अंडे घेऊन इकडे तिकडे पाण्यासाठी जावं लागत आहे। तरी अशा महानगरपालिकेच्या अधिकारी तसेच ठेकेदार यांच्यावर महानगरपालिकेने कारवाई करावी, कारण एकीकडे पाणी उपलब्ध नसताना असे लाखो लिटर पाणी वाया घालवणाऱ्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी अशी भावना मी व्यक्त करीत आहे। पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे परिसरातील नागरिकांना दिवसभर पाण्यासाठी वणवण फिरवण्याची वेळ आली, परंतु 2 दिवस झाले असून तरीही संबंधित महानगरपालिकेच्या ठेकेदाराने कुठलीही उपाययोजना न करता लाखो लिटर पाणी वाया जाऊ दिले। अशा बेजबाबदार ठेकेदारावर नाशिक महानगरपालिका कारवाई करेल का असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी विशाल गुंजाळ, नाशिक रोड।